नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत। रसिक हो, काळी राणी नावाचं एक नवीन नाटक येतं आहे आणि त्या नाटकाच्या निमित्ताने बऱ्याच माइलस्टोन गोष्टी घडणार आहेत। विजय केंकरेंचं ते 100वं नाटक आहे, डॉक्टर गिरीश ओकांचं ते 51वं नाटक आहे आणि त्या नाटकाच्या निमित्ताने आज मी ह्या नाटकातल्या कलावंतांना भेटतो आहे आणि आज माझ्याबरोबर आनंद पाटील आणि चंद्रलेखा जोशी हे ताज्या दमाचे कलाकार माझ्याबरोबर आहेत। तर मी तुझ्यापासून सुरुवात करतो। मी आधीच उल्लेख केला, खूप महत्त्वाचं मोठं नाटक आहे आणि त्याचा तुम्ही एक पार्ट होताय, ते काय फिलिंग आहे नेमकं मनात? खरं तर खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि लकी समजतो मी स्वतःला की केंकरे सरांच्या 100व्या नाटकाचा आपण भाग आहोत एक छोटासा। कारण कधी उद्या अशी चर्चा झाली की सरांचं 100वं नाटक कुठलं, तर काळी राणीचा उल्लेख होणार आणि त्यात कोण कोण होते असा उल्लेख झाला तर अर्थात आमची नावं असणारच आहेत, त्यामुळे खूप जास्त आनंद आहे। रत्नाकर मतकरींचं हे 90वं नाटक आहे त्यामुळे आनंद आहे आणि अर्थात टीम गिरीश ओक, मनवा नाईक, हरीश हे सगळे आहेत त्यामुळे लकी आहे मी। तू काय सांगशील चंद्रले? जसं म्हणलं तसं की माइलस्टोन नाटक आहे। रेग्युलर नाटकांपेक्षा हे नाटक खूप वेगळं आहे, कंप्लीट पॅकेज आहे। अर्थात सरांचं 100वं नाटक असल्यामुळे त्यांनी ह्याला एक वेगळा टच दिलेला आहे आपण असं म्हणू। ह्या नाटकामध्ये सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, रोमॅन्स आहे, डान्स आहे, म्युझिक आहे, सो सगळ्या प्रकारे कंप्लीट असं हे नाटक आहे आणि एवढ्या छान पॅकेजमध्ये आपलं नाव इन्क्लूड होतं आहे, एवढ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळते आहे, तर ह्याच्याबद्दल खूपच ग्रेटफुल आहे मी। जेव्हा तुमच्या दोघांसाठी हा प्रश्न कॉमन आहे, पहिल्यांदा तुम्हाला कळलं असं असं नाटक आहे आणि तुम्ही त्याचा पार्ट आहात, काय फिलिंग होतं तुझ्यापासून? मला खूप सरप्राईज आहे पहिले तर हे नाटक, म्हणजे मला माहिती नव्हतं वगैरे वगैरे। सडनली मला माझ्या सेटवरतीच हरीश आणि आनंदकडनं कळलं की ह्या नाटकासाठी एक कॅरेक्टरसाठी मुलगी शोधतायत आणि आम्ही शोधत असताना बोलत असतानाच इव्हेंच्युअली ते पात्र माझ्याकडेच आलं की तू कर आणि मला झालं की खरंच मी करू शकेन का आत्ता ओके असं ते थोडं ॲक्सेप्ट व्हायला जरा मला एक दिवस गेला आणि त्यानंतर आली की येस नाटक आहे मी करणार आणि त्या नाटकाबद्दलची खूपच एक्साइटमेंट होती। मग विजय सरांशी बोलणं झालं, रिडिंग झालं आणि मग चिक्कामोर्तब झाला की नंदना हे कॅरेक्टर मीच करणार आहे, त्याच्यानंतर एक वेगळा साय ऑफ रिलीफ होता रात्री। अनंत काय? मला हे माहीत होतं की मनवा एक नाटक करते, मी विजय केंकरे सर एक नाटक करतात, तर एक दिवस ती सेटवर आली मला म्हणाली अंड्या मी तुझं नाव सुचवलं विजय दादाला, क्या बात आहे। कारण मी आणि मनवाने हमलेटमध्ये काम केलं एकत्र, त्याच्यानंतर मी केंकरे सरांचं महारथी नावाचं नाटक केलं होतं आणि सर नाटक बसवत आहेत हे मला माहीत होतं, सर 2-3 नाटक बसवत आहेत आणि मी एकदा सरांना म्हणालो होतो की सर मला नाटकात काम करायचं आहे आणि एक दिवस मनवाने हे येऊन सांगितलं मला की तू आहेस नाटकात, क्या बात आहे, चला मजा आहे आता परत एक नाटक करता येणार आहे। सो खूप आनंद होता आहे या गोष्टीचा की हुश खूप दिवसानंतर वर्षानंतर खरं तर नाटक करायला मिळतं, आपण स्टेजवर उतरणार आहोत, हे फिलिंगच खूप भारी आहे। म्हणजे माझ्या दृष्टीने नाटक खूप महत्त्वाचं आहे। लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मी महारथीचे प्रयोग चालू होते आणि लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर नाटक बंद झालं होतं, जे काही सुरू होतं कमर्शियल टेलिव्हिजनचं वगैरे काम चालू होतं। सो खूप दिवस झाले नाटक करायचं आहे, नाटक करायचं, कारण किती नाही म्हणलं तरी कलाकाराला स्टेजवर येणं आणि ते प्रत्यक्ष अनुभवणं हे जास्त भारी वाटत असतं, अर्थात माझ्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे। कारण डेली सो फिल्म आणि या अशा माध्यमांमध्ये काम करताना तुम्हाला कॅमेरा कट याची सवय असते, पण नाटक हे ॲक्च्युअल पात्र जगता येण्यासारखं माध्यम आहे त्यामुळे ते महत्त्वाचं आहे आणि मला कळलं मला की चल मी आहे। तुझा रोल काय, तुझ्या व्यक्तिरेखेचं नाव काय? जगदीश नावाचं माझं पात्र आहे, नंदलाल पांडे यांचा तो पी आर ओ आहे, म्हणजे फिल्मचं प्रोडक्शन, पब्लिसिटी, ॲक्टर्स ॲक्ट्रेस कोण असणार काय नाही याचं सगळं मॅनेजमेंट करणार तो माणूस आहे। खूप वर्षांपासून नंदलाल पांडेंबरोबर तो काम करतो आहे त्यामुळे तो माणसांना ओळखतो, तो परिस्थिती जाणतो, लालजींना आत्ता या क्षणी काय हवं आहे, त्यांना काय वाटतं आहे हे त्याला साधारण माहिती आहे। सो एका अर्थाने राणीची, नीरा म्हापसेकरची पहिल्यांदा ओळख जगदीश करून देतो लालजींना आणि मग पुढचं नाटक खरं तर घडतं। सो शेवटी नाटकाच्या नंदलाल पांडेंच्या बाबतीत किंवा आमच्या दोघांच्या पात्रांच्या बाबतीतही सांगेन की आम्ही कुणाच्या बाजूने ॲक्च्युअल आहोत हे तुम्हाला नाटकाच्या शेवटी कळेल। तू काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? माझ्या भूमिकेचं नाव आहे नंदना,
लालजी सरांची ही पर्सनल सेक्रेटरी आहे, जसं हा येस पर्सनल सेक्रेटरी आहे ती. आणि जसं की ती फक्त पर्सनल सेक्रेटरी म्हणजे ही ऑफिशियल वर्कची नसून ती त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये पण त्यांच्याशी कनेक्टेड आहे. सो त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तिचा व्यवस्थित इंटरफिअरन्स आहे, तिचा से आहे. तिच्या म्हणण्यानुसार त्या काही गोष्टी करतात, तिला विचारून ते करतात. सो एवढ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा जो मेन प्रोड्युसर आहे त्याच्या लाईफमध्ये ती एक महत्त्वाचा स्टँड होल्ड करणारा कॅरेक्टर आहे. आणि नंतर मग जेव्हा जगदीश नीरा म्हापसेकरलाच अर्थात पुढे जाऊन जी काळी राणी होणार आहे तिला तो घेऊन येतो, त्याच्यानंतर बरीचशी गणितं बदलतात जी तुम्हाला नाटकात बघायला मिळतील. आणि त्या सगळ्याचं रिफ्लेक्शन नंदनाच्या आणि लालजींच्या जे काही नातं आहे त्याच्यावरती पण होतं. सो ह्याचा एक ग्राफ तुम्हाला बघायला मिळेल. आणि जसं मी नाटकाच्या आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच सांगितलं की सगळी स्टॉलवर्डनी हे नाटक व्यापलेलं आहे आणि विजय केंकरे, डॉक्टर गिरीशो, कसा होता तो तालमीच्या वेळेचा, काय काय मिळालं तुम्हाला त्यांच्याकडून? तालीम म्हणजे एक पिकनिक होती माझ्यासाठी, कारण की काय इतके अनुभव आहेत ना या माणसांकडे, ते जे काय किस्से सांगत असतात ना त्याच्यामध्ये आपण हसतो, आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं, आपल्याला काहीतरी उमगतं की अरे हां असं पण आहे, किंवा आपण असा पर्स्पेक्टिव्हच नव्हता आपल्याकडे. सो पिकनिक म्हणायचं म्हणजे इतका फन होतं. कुठली प्रोसेस होती आमची महिनाभर नाटकाची, पण त्याच्यामध्ये कुठेही तालिमीचं वर्ण नाही, अरे पाठांतर झालं नाही, अरे आपण हे कर, असं कुठेच त्याचा एक मॉडेल नव्हता. एकदम फ्री हँड होतं, छान ॲडजस्टमेंट्स होत्या, एकमेकांशी कम्युनिकेशन्स होते, खाण्यापिण्याची तर चंगळ होती तालमीमध्ये. सो खूपच मस्त एक्सपिरियन्स मिळाला ह्या दोघांकडनं. तू काय सांग? मी हे सांगेन की काय ना, मला जाणवलेली गोष्ट अशी की केंकरे सर, गिरीश काका, काय ना हे इतक्या वर्षांपासून रंगभूमीवर काम करतात, आणि ज्या वेळेला त्या रंगभूमीशी रिलेटेड गोष्टी सांगतात, किस्से सांगतात ना, तेव्हा असं होतं की यार आपण हे करू नाही शकलो आहे, किंवा आत्ता एवढे दौरे होत नाहीत, किंवा दौरे जरी झाले तरी लिमिटेड असतात, आपण प्रवास लगेच होतो आपला. त्यांचे पूर्वीचे दौरे 15-15 दिवसांचे वगैरे असायचे. सो त्यात ते जे शिकले त्यांना जो अनुभवता आलं, कारण माणूस अनुभवातून शिकतो. सो मला असं होतं की यार हे मला अनुभवता येणार नाही आता. सो आत्ता शिकण्याचं माध्यम हेच लोक आहेत. सो ते जे किस्से सांगतात ते कानात तेलोतून ऐकणे आणि त्यातून काय आपल्या पदरी पडू शकते जास्तीत जास्त हे करणे. आणि काम करत असताना तालमी जेव्हा होतात तेव्हा केंकरे सर फ्री हँड देतात की तुम्ही काय देऊ शकताय, तुम्हाला किती जमत आहे, तुम्ही करा. ते फार टोकत नाहीत, ओरडत नाहीत, सांगत नाहीत. स्क्रिप्ट वाचन झालं की उभं करतात आणि सुरू करतात, ओके करा, मग इकडून इकडे इकडून इकडे. मग ते किस्स्यांमधून बऱ्याचदा सांगतात की इमोशन काय आहे, ते डिरेक्टली सांगत नाही इमोशन आहे, सबटेक्स्ट ते सांगत नाहीत, ते किस्से सांगतात. आणि मग आपण त्यातून म्हणजे अच्छा सो हे कॅरेक्टर असं पण आहे, ह्या कॅरेक्टरला असं म्हणायचं आहे, असं होतं. त्यामुळे ना कधीही प्रेशर नसतं की अरे बापरे आज जमेल का नाही, नाही जमलं तर म्हणजे ठीक आहे ठीक, नाही जमलं ना ठीक आहे ठीक ठीक, होईल 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 करू आपण. त्यामुळे कधी नाटक बसलं असतं की अरे बसलं नाटक, हो कळलंच नाही असं होतं. काही नाटकांची प्रोसेस असते की नाटक बसतं आता पहिला बसला दुसरा बसला, असं होतं. केंकरे सरांच्या बाबतीत असं होत नाही, त्यांना बसलं नाटक आणि ही म्हणाली तसं खाणं पिणं चंगळ होतीच, आणि तेवढ्याच सिरियसली काम पण केलं जात होतं. कारण सरांच्या डोक्यात नाटक पक्क असतं, त्यांना ते माहीत असतं मला ते कुठे न्यायचं आहे. ते आपल्यापर्यंत कधी येत नाही नाटांपर्यंत, ते त्यांना तुमच्या डोक्यात कुठपर्यंत जाते बघा, तुम्ही थांबलात तर मी आहे, तुम्ही फक्त करत राहा. जसं तुम्ही दोघांनी सांगितलं की हे नाटक करणं म्हणजे चंगळ होती, तर मला नक्की खात्री आहे की आम्हाला प्रेक्षकांना सुद्धा ती काहीतरी चंगळ असेल, कारण तुम्ही तेवढ्याच ताकदीने ते प्रेझेंट केलं आहे. त्यामुळे ह्या नाटकासाठी आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि मी तेच म्हणेन की नाटकाला या, प्रयोग पहा, जास्तीत जास्त गर्दी करा. थँक्यू थँक्यू.